युपीमध्ये असं झालंय, इकडे असं झालंय, अरे तुमच्या नाकाखाली जिथं तुम्ही मुख्यमंत्री आहात तिथे तुम्ही काय करता त्याच्यावर बोला, त्याला उत्तर नव्हतं, त्यामुळे इथे आमच्याकडे असं होणार नाही आणि त्याही वेळेला झालं नव्हतं हे मला प्रकर्षाने सांगायचं. परंतु दुसरीकडे सोलापूर जिल्ह्यामध्ये श्रीकांत देशमुख नावाचा भाजपचा जिल्हा अध्यक्ष तिथे महिलेवर अन्याय अत्याचार करून त्याविरुद्ध तुम्ही काय बोलले नाही? भाजपचा पदाधिकारी होता म्हणून बोलले ना मी. तुमच्याकडे बातमी आली नसेल तुम्हाला, तुमच्याकडे मी धुळ्यामध्ये येऊन तर सोलापूरची प्रतिक्रिया नाही सांगतो ना. संजय राठोडसाठी रस्त्यावरची लढाई होती ती मी लढले, कारण ना सरकारने गुन्हा दाखल केला ना कुठली कारवाई केली. या प्रकरणामध्ये जो भारतीय जनता पार्टीचा जिल्हाध्यक्ष म्हणून काम करत होता त्याच्या विरोधामध्ये एका महिलेने एक व्हिडिओ पाठवला, तो व्हिडिओ तुम्ही सगळ्यांनी बघितला. मी 2 दिवस त्या महिलेला आवाहन करत होते की तुम्ही जिथं कुठं असाल तिथे आहे त्या पोलीस स्टेशनला जाऊन तुम्ही कंप्लेंट करा. तो व्हिडिओ कुठेतरी सोलापूरचा होता. 2 दिवसांनी त्या महिलेने डेक्कन पोलीस स्टेशन पुण्यामध्ये कंप्लेंट केली, घेतला ना FIR, कारवाई पण झाली. आणि त्याच्यामुळे ज्या वेळेला कारवाई होत नाही त्यावेळेला ती मागणी केली जाते. कारवाई झाली, पोलिसांनी गुन्हा दाखल केला, इन्व्हेस्टिगेशन केलं आणि काम चालू आहे. आणि त्याच्यामुळे काय तिथं काय कोणी काय केलं आणि कुणी काय केलं नाही आहे, पोलिसांनी गुन्हा दाखल नाही करणं हे चुकीचं आहे. या केसमध्ये ज्याच्यासाठी मी लढत होते त्याच्यामध्ये FIR सुद्धा झाला नाही आणि म्हणून माझी लढाई होती. ज्या वेळेला रस्त्यावर लढायची वेळ होती त्यावेळेला मी रस्त्यावर लढले. आता मी केस टाकलेली आहे, PIL फाईल केली आहे, चित्रा किशोर वाघ वर्सेस स्टेट ऑफ महाराष्ट्र. आणि आम्ही असे नाही आहोत की आमच्या बाजूनी निर्णय लागला की म्हणावं हो हो न्याय देवतेवर आमचा विश्वास आहे, आणि आमच्या विरोधात लागला की आम्ही म्हणावं नाही नाही न्याय देवव्यवस्था पण भाजपच्या पायाशी बांधते असे आम्ही नाही आहोत. आमचा विश्वास आहे आणि मला पूर्ण विश्वास आहे, न्यायालयीन लढाई चालू आहे आणि म्हणून तिथेही न्याय मिळेल. आणि राहिला गोष्ट त्या सोलापूरच्या अध्यक्षाचा, त्याच्यावरती कारवाई झालेली आहे. तुम्ही कारवाईची तुम्ही त्या ठिकाणी बघू शकता. आणि मी स्वतः त्या महिलेला आवाहन केलं, त्याचे व्हिडिओ तुम्हाला माझ्या इथे माझ्या सोशल मीडियावरती सुद्धा मिळेल की बाई जिथं कुठं असशील तिथून जिथे असशील तिथून तू 0 FIR कर. आमच्याकडे सुविधा आहे ती आणि 0 FIR चा वापर करत गुन्हा दाखल झाला. कोणी असो आम्ही कुणाला पाठीशी घालत नाही, मग तो आमचा आहे का दुसरा आहे हे आम्ही पाहत नाही. महिला ही राजकारणाच्या पलीकडे, महिलांवरती होणारे गुन्हे हे राजकारणाच्या पलीकडचे गुन्हे असतात, त्याला राजकीय रंग कुणीच लावू नये. आमच्यासाठी प्रत्येक महिलेची इज्जत ही तितकीच महत्वाची आणि ती महत्वाची होती म्हणूनच सन्माननीय उद्धवजी ठाकरे यांच्याकडे आम्ही विशेष अधिवेशनाची मागणी केली होती. विशेष अधिवेशन तर लावलं नाहीच, आमच्यावरच गुन्हे दाखल केले आणि शिवाय भाजप शासित राज्यांचे आम्हाला आकडे वाचून दाखवले. युपीमध्ये असं झालंय, इकडे असं झालंय, अरे तुमच्या नाकाखाली जिथं तुम्ही मुख्यमंत्री आहात तिथे तुम्ही काय करता त्याच्यावर बोला, त्याला उत्तर नव्हतं, त्यामुळे इथे आमच्याकडे असं होणार नाही आणि त्याही वेळेला झालं नव्हतं हे मला प्रकर्षाने सांगायचं. पक्षाने तात्काळ ज्या वेळेला आम्हाला हे कळलं, तो व्हिडिओ आम्ही बघितला, तात्काळ त्या माणसाला त्या पदावरनं मुक्तता करण्यात आलेली आहे. असल्या कुठल्याही लोकांना पदावर ठेवून त्यांना पाठीशी घालणं, त्यांना प्रोटेक्ट करणं हे भारतीय जनता पार्टी करत नाही आणि केलेलं नाहीये.